माझं काय पगार पाणी काय होत नाही, मला काही एवढी पगार मिळव म्हणून अपेक्षा आहे माझी। आता माझं महागमोरी तर कुणी बघणार नाहीत, आता एकदम कामही होत नाही माझे, मी पगार मिळव म्हणून माझी एवढी घेण्याची, दुसरं काय नाही, राशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, काय नाही। काय नाव आहे तुमचं? रामकोर भाई। काय अडचण आहे तुमची? माझी अडचण खाण्यापिण्याची फक्त, काय नाही, फक्त मला असा असा यावा त्यांचं, माझे आई बापू हो वाटते। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील इमनगाव येथील जवळपास 15 ते 20 असे वयोवृद्ध आणि निराधार आहेत की त्यांना सरकारी पेन्शन मिळणं अत्यंत गरजेचे वाटत आहे। वय वर्ष 65 पुढील वंचित निराधार व वृद्धांना सरकारकडून इंदिरा गांधी वयोवृद्ध निराधार व श्रावणबाळ निराधार योजनेअंतर्गत मासिक 600 रुपये प्रमाणे लाभ दिला जातो। आज या सर्व वयोवृद्धांना अशा प्रकारच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा अशी पूर्ण अपेक्षा आहे, त्यासाठी ती मागणी करत आहे। नमस्ते मामा, काय नाव आहे तुमचं? साहेबा भीमराव चौगले। साहेबा भीमराव चौगले। किती वय असेल तुमचं? 70 वय 70 वर्ष। या गावामध्ये किती वर्ष झालं राहत आहे? 20 वर्ष झालं। 20 वर्ष झालं। काय काम करता तुम्ही सध्या? शिकायचं तर शिकी, मला जे करायचं मोलमजुरी काय करता, मोलमजुरी करता। कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या? एकटाच आहे। एकटेच आहे तुम्ही? कोणीच नाही तुमच्या सोबत? नाही, पाठीमा। बरं, मग तुमचं जगायचं साधन काय? काय असं करायचं काय, तर दुसरं काय, पगार नाही, काय नाही। तुम्हाला सरकारी पगार भेटत नाही ना? का बरं, काय आलंच नाही, वर नाही केलं तर कुठं ना कोण, काय सरकारी पगार भेटत नाही। बरं, तुम्हाला रेशन कार्ड वगैरे नाही ना? रेशन कार्ड बी नाही। तुमचं मतदान कार्ड आहे का? नाही ना। मतदान कार्ड पण नाही तुम्हाला? काय बरं, मतदान कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, इकडेच कुणकडे बी हिंडायचं वोट करतो तर काय करतो। अच्छा, म्हणजे तुम्ही स्थिर नव्हते, फिरत होते? आता किती वर्षापासून तुम्ही स्थिर झालेत? आता 20 वर्ष झाले। 20 वर्ष झालं या गावामध्ये राहत आहे, पण तुमचे अजून कागदपत्र बनलेले नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ मिळत नाही। काय कोणकोणत्या प्रकारचा लाभ मिळाला तर तुम्हाला आधार वाटेल? याचा पगार पाणीचं जर मिळत तर सरकारी पगार, तर सरकारी पगार काम तर होत नाही। स्वतंत्र देशामध्ये कुठल्याही प्रकारचं नागरिकत्व पुरावा नसणं किती दुर्दैवी म्हणावं लागेल। पगार येतो का तुम्हाला? नाही ना। किती वर्ष झाले मालक जाऊन? मालक वर्ष 1.5 वर्ष झाले। तुम्हाला अजून पगार पाणी नाही? नाही। तुम्ही कुठं राहता आता? मग मी राहणार राहते साहेब। खाणं पिणं वगैरे कसं होतं तुमचं? आता आहे तसं खायचं, ते एका जे भेटत तसं ती खाते, तसं मी खायचं, मी काय खरं खोटं बोलत नाही। तुमचं वय वगैरे किती असेल आता? आता माझं वय मला सांगता येईल का बाबू? आई बापाला माहिती, माझं वय मला सांगता येईल का? तरी मी रजाकरच्या टायमाची म्हणते, माझा वडील म्हणत होता। तुमचा पगार चालू व्हायला पाहिजे, पाहिजे ना बाबू। यांच्या पतीचे निधन होऊन जवळपास 1.5 वर्ष उलटले आहे, परंतु अद्यापही त्यांना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेअंतर्गत व इतर योजनेअंतर्गत पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे। जवळपास 15 ते 20 लोक आहेत की ज्यांनी अशा प्रकारचे आवेदन आज केलेले आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ अद्यापही मिळालेला नाही आहे। ही फार गंभीर बाब आहे।